नमस्कार, एमकेएन सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली आहे. भारताने 300 किलोमीटर अंतरावरील सॅटेलाइट भारतीय मिसाईलने पाडला आहे. अतिशय अवघड असं मिशन शक्ती अवघ्या 3 मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आलंय. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाइट पाडणारा भारत केवळ 4th देश ठरलाय. भारत आणखीन एकदा स्ट्राईक करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकार पाकिस्तानमध्ये घुसून आणखीन एखादी कारवाई करू शकते अशी शक्यता इम्रान खान यांनी बोलून दाखवली आहे. भारत पाकिस्तानवरती अजूनही युद्धाची छाया आहे, कारण मोदी सरकार पाकिस्तानमध्ये घुसून आणखी एखादी कारवाई करू शकतं असं इम्रान खान यांनी म्हटलंय. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवरती काँग्रेसचे कार्यकर्ते दादासाहेब मुंडे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दादासाहेब मुंडे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच त्यांना मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान पंकजा मुंडेंनी ही माणसं पाठवली असा आरोप दादासाहेब मुंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या नावावरती परस्पर कर्ज घेतल्याप्रकरणी रासपचे नेते आणि उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना अटक झाली आहे. गंगाखेड सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे. सर्वच प्रमुख पक्षाने उमेदवारी आता जाहीर केली आहे, त्यामुळे औरंगाबाद येथील तिरंगी लढत ही पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे 5वा लोकसभेसाठी नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी खैरे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधामध्ये जायचे नाही, त्यामुळे त्यांनी आमच्याशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. वास्तविक पाहता काँग्रेसच RSSची बी टीम आहे. वंचितांना सत्तेत न येऊन देण्यासाठी मला पाडण्यासाठी शरद पवारांसह अन्य नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. आजोबांनी नातवाला बागेत पळवायचे असते, येथे मात्र नातूच आजोबांना पळवतोय, त्यामुळे मला पवारांची क्यू येते अशी खरमरीत टीका गिरीश बापट यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांच्यावरती केली. आगामी लोकसभेमध्ये पुणे आणि जिल्ह्यातील 4 खासदार हे महाआघाडीचे असणार असल्याचा विश्वास बापट यांनी व्यक्त केलाय. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरती कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या 27 गावातील वसार गावने निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या 27 गावांमध्ये विकास कामांचा बोजबारा उडाला असल्याचं सांगत गावकऱ्यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. बॉलिवूडची रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. उर्मिला मातोंडकरला लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईमधून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. उर्मिला मातोंडकरने दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष मतदारसंघामध्ये उमेदवारांमध्ये राजकीय रणधुमाळी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. अशातच दक्षिण अहमदनगर मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेस सोडून भाजपची घरोबा केलेल्या सुजय विखे पाटील यांच्यामुळे आता या मतदारसंघामध्ये राजकीय रंग बदललेले पाहायला मिळतात. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी गेल्या 70 वर्षांमध्ये केवळ भ्रष्टाचारच केला. ही स्थिती बदलण्यासाठी आम्हाला आम आदमी पार्टी बनवावी लागली, ज्यावरती जनतेने विश्वास दाखवला आणि बहुमत दिले असे म्हणत आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावरून भाजप आणि काँग्रेसवरती निशाणा साधलाय. भाजप आणि काँग्रेसमध्ये मिशन शक्ती या यशाचे श्रेय घेण्यावरून स्पर्धा सुरू झाली आहे. काँग्रेसने या अभियानाची सुरुवात UPA सरकारच्या काळामध्ये झाली होती असे सांगत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचे अभिनंदन केले, तर दुसरीकडे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसचा हा दावा खोडत UPA सरकारने DRDOला हे अभियान पुढे सुरू ठेवण्यास परवानगी दिली नव्हती असं म्हटलं आहे. विकिपीडियावरती शरद पवार यांच्या माहितीत आक्षेपार्ह बदल करून ती माहिती सोशल मीडियावरती व्हायरल करणाऱ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई आणि कराड पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड केल्याचे समोर आले होते. संरक्षण संशोधन आणि विकास विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने
उपग्रह वेदिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. भारत आज अंतराळामध्ये देखील महाशक्ती बनला आहे. ज्या प्रकारे आपण चाचणी केली आणि आपल्या शास्त्रज्ञांनी इतक्या कमी वेळेमध्ये ही चाचणी यशस्वी करून दाखवली यासाठी त्यांचे देखील अभिनंदन, असं फडणवीस यांनी म्हटलंय. एक अंतर्गत चाचणी म्हणून शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला, त्याबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन. पण ही बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगण्याची गरज काय? शास्त्रज्ञांचं कर्तृत्व आहे ते त्यांना सांगू द्या, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना लगावला. सोशल मीडियावरून भाजपची खिल्ली उडवली जात असतानाच राज ठाकरे यांनी खास शैलीमध्ये मोदींवरती टीका केली आहे. एका संतापलेल्या ग्राहकाने चक्क शोरूम समोरच नगर मनमाड महामार्गावरती दुचाकी पेटवून देत संताप व्यक्त केल्याची घटना शिर्डी येथील साकुरी परिसरात घडली आहे. प्रमोद निर्मळ याला या प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आमच्या लोकांशी जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे नाते आहे. पुणे हा आमचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपुरातच राहावे, पुण्यात येऊन आमच्यात भांडण लावू नये, असं बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. त्या पाटस तिथे बोलत होत्या. यंदाची कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सेना भाजपने एकमेकांविरोधामध्ये प्रचार केल्याने ही लढत चुरशीची झाली होती. निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीची छुपी युती असल्याने शिवसेनेसमोर आव्हान उभे ठाकले होते. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीमध्ये 6 जागांवरती भाजप, 3 जागांवरती राष्ट्रवादी, 1 जागेवरती मनसे, स्वबळावरती लढणाऱ्या शिवसेनेचे 8 जागांवरती उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान सत्ता स्थापनेसाठी खलबते भाजप राष्ट्रवादी मनसे मिळून भाजपकडे 10 जागांची संख्याबळ असले तरी मनसे आणि राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पीएम मोदी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यातून सुटताच सुटत नाही आहे. महिनाभर आधीपासूनच या चित्रपटाची चर्चा मीडियामध्ये आणि जनमानसांमध्ये होती, मात्र लोकसभा निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या आणि देशामध्ये आचारसंहिता लागू झाली अशावेळी कोणत्याही प्रकारच्या राजकीय व्यक्तीची प्रसिद्धी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करता येत नाही. त्यावरून आता पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. अभिनेता रणबीर कपूरचा समसेरा हा चित्रपट आगामी काळामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये डाकूची भूमिका रणबीर साकारणार आहे. रणबीरच्या महत्वाकांक्षी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट असणार आहे. या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिकेमध्ये दिसण्याची शक्यता आहे. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली, तेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा MKN, प्रतिबिंब वास्तव देतं. नमस्कार.